नमस्कार, जय महाराष्ट्राच्या मूळ महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी मनोज भोयर. महाराष्ट्रात मुंबईच्या ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्या जागेवरती जे उमेदवार होते, जे प्रतिनिधी होते, त्यांचं कामकाज काय झालं गेल्या 4.5 वर्षामध्ये, काय त्यांनी काम केलं, त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा काय होत्या, या सर्व गोष्टीवरती वेगवेगळ्या पक्षांची मतं काय ही जाणून घेणार आहोत आपण. माझ्यासोबत आहेत या मूळ महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे प्रतिनिधी, शिवसेनेचे नेते बबन गावकर आहेत, भाजपचे अजित आमरे आहेत, काँग्रेसचे दत्तू गव्हाणकर आहेत आणि मनसेचे संजय नाईकही आपल्यासोबत आहेत. त्याचसोबत वेगवेगळ्या पक्षाचे सर्व प्रतिनिधी या आपल्या कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहेत. त्यांची मतं नेमकी काय आहेत, विकास कामं कशा पद्धतीने झाली ही आपण आता या विशेष कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. शिवसेनेच्या संदर्भामध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत. 6 विधानसभेचे मतदारसंघ, अत्यंत मोठा हा दक्षिण लोकसभेचा हा मतदारसंघ आहे. 4.5 वर्षात ठोस कामं शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीकडनं काय झाली असं आपल्याला वाटतं? या दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये अरविंद सावंत खासदार, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी लोकांच्या उपयोगी असणारी विकास कामं तर त्यांनी त्यांच्या निधीतून केलीच. याचबरोबर रेल्वे असेल, मुंबई पोर्टलच्या संदर्भातील असेल किंवा MMRDA, या माध्यमातून या भागामध्ये जे जी काही नवीन कामं करण्याची आवश्यकता आहे ती कामं करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला. नुसता प्रयत्न केला नाही तर ती कामं अनेक ठिकाणी पूर्णत्वास गेलेली आहे, हे आपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जुन्या चाळीचा विकास, चाळीचा पुनर्निर्माण हा महत्वाचा मुद्दा या दक्षिण लोकसभा मतदारसंघात आहे. तो वरळीचा असेल, परळचा असेल, भेंडी बाजार नागपूरचा असेल, क्लस्टर डेव्हलपमेंट असेल, या मुद्द्यावरती नीट काम झालंय असं आपल्याला वाटतं? महत्वाचे जे मुद्दे आहेत म्हणजे या संदर्भात म्हणजे कुठल्या पुनर्विकास व्हायला पाहिजे, हा वरळीचा BDD चाळीचा मुद्दा आहे, शिवडीचा BDD चाळीचा मुद्दा, अनेक BIT चाळी या मतदारसंघात आहे, त्यांचा तो पुनर्विकासाचा प्रश्न. या प्रश्नाच्या संदर्भात सातत्याने म्हणजे BDDच्या संदर्भामध्ये सातत्याने लोकसभेमध्ये समस्या मांडणारे, लोकसभेमध्ये विचार मांडणारे एकमेव खासदार म्हणजे अरविंद सावंत आहे. आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न वरळी BDD चाळीचा हा प्रश्न तर सुटलेला आहे. 500 चौरस फुटाची जागा ही वरळी BDDच्या रहिवाशांना आज त्या ठिकाणी मिळणार आहे, हा त्यांच्या माध्यमातून हा तर प्रश्न सुटला. आणि अन्य जे काही प्रश्न आहेत BIT चाळीच्या संदर्भात असून दे किंवा बाकीचे जे काही पुनर्विकासाचे, हे निश्चितपणे लोकसभेचे खासदार अरविंद सावंत म्हणून निश्चितपणे सोडवणार आहे. युती होईल किंवा नाही याची अटकळ बांधली जात होती, वादविवाद होते मधल्या काळात, खूप चर्चा रंगली होती. पण आता परत एकदा लोकसभेची निवडणूक शिवसेना आणि भाजप एक दिलानं लढतायत असं चित्र निर्माण झालेलं आहे. जे काम या 4.5 वर्षामध्ये झालं त्यात भाजप कुठे होता, काही भाजपच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाही असं काही आहे? गेले 25 वर्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे. दोघंही जरी युती होईल किंवा न होईल याचा संभ्रमात जरी असले तरी युती होणार ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या नेत्याच्या मनामध्ये एक पक्का विश्वास होता. अरविंद सावंत यांच्या माध्यमातून काम जे झालं ते उत्कृष्ट प्रकारे काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की नितीन गडकरींच्या माध्यमातून BPDचा जो एक विकास होतोय त्याच्यामध्ये अरविंद सावंत असतील, नितीन गडकरी असतील आणि आमच्या त्या विभागाचे ट्रस्टी सुनील राणे असतील यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा विकास BPDच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक सकारात्मक दृष्टिकोन BPDच्या जमिनी संदर्भात ठेवला पण अजून त्याला गती आली नाही. आता हे केंद्र सरकारचा हा कार्यकाळ हा संपतो आहे आणि लोकांना कुठेतरी प्रश्न आहे की याला गती कशी मिळेल? गती तर नक्कीच मिळणार आहे. पुढच्या पंचवार्षिकला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार या देशावर येणार आहे, त्याच्यामुळे तो प्रकल्प पूर्ण होणार आहे या ठिकाणी. आता आपण काँग्रेसकडनं काही त्यांची मतं घेऊया की BPDच्या मुद्द्याच्या संदर्भात नेमकी त्यांची काय मत आहे. 122 चाळींचा BDDचा चाळीचा मुद्दा होता, शिवडी असेल, वरळी असेल, या सर्व विभागामध्ये हा चाळीच्या पुनर्विकासाचा, पुनर्निर्माणाचा मुद्दा खरंच पुढे गेला असं वाटतं आपल्याला? यांनी तर शिवसेनेने दावा केलेला आहे. वरळीचं जे 121 BDD चाळी आहेत त्यांच्या बाबतीत त्यांनी टेंडर काढलं नाही, चायनीज कंपनीला हे लोक टेंडर देत होते आणि शापूरजी पालनजीला कोर्टात जाऊन त्याची ऑर्डर घ्यावी लागली. यांनी सांगितले तर फार चुकीचं आहे, अजूनही त्याचं काही टेंडर झालेलं नाही आहे. शिवडी आणि नायगाव
या बाबतीत त्यांनी अगोदर केलं आणि नारळ फोडतात वरळीच्या जांबोरी मैदानात, हे फार चुकीचं आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की पायाभूत सुविधांकरता मिलिंद देवराने 1200 कोटीचा फंड केंद्रातून आणला, अनेक विकास कामं केली. आता खासदार कुठे आहेत हे शोधावं लागतंय, यांचे बॅनर लागतात की खासदार कुठे आहेत, यांची अजिबात कामं नाहीत. या 5 वर्षांमध्ये काही कामं इथे झालेली नाही, हे तर आमचं म्हणणं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. मागे 1,00,000च्यावर आपण 2009 मतं घेतली होती. या वेळेला या विभागामध्ये दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला वाटतं की 4.5 वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं विकास झाला, जे महत्वाचे मुद्दे दक्षिण या लोकसभा मतदारसंघातले होते ते पूर्णत्वास गेले. सर, तुम्ही 2 प्रश्न तिकडे विचारलेत. एक पहिला प्रश्न विचारला की कामं कुठची झाली. माझे मित्र आहेत राम सावंत, यांनी मोगमपणे सांगितलं खूप सामाजिक कामं झाली आहेत. तर मला किमान 10 अशी कामं जी खासदारांनी या दक्षिण मुंबईमध्ये केली असतील, ती 10 कामांची नावं. सामाजिक मंदिर असेल, ही ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सामाजिक आहेत. परंतु मुळात ज्या वेळेला केंद्र सरकारमध्ये ज्यावेळेला खासदार जाऊन बसतो, त्या केंद्र शासनाच्या माध्यमातून या दक्षिण मुंबईमध्ये ज्या काही कामाची पावती मिळायला पाहिजे. आता बीपीडीच्या कामाचं जर सांगत असतील तर आज नितीन गडकरी साहेबांनी तो प्रकल्प घेतलाय, परंतु मुळात त्या ठिकाणी एवढी वर्ष असणारे जे नागरिक होते, एवढी वर्ष असणारे व्यापारी होते, यांच्या जरा वेदना जर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जाऊन स्वतः जाऊन कॅमेरा घेऊन बघा, आज तिथल्या अनेक वर्ष काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना कधी त्या ठिकाणाहून बाहेर पडलं जाईल, कधी बाहेर हाकललं जाईल याची मोठी चिंता पडलेली आहे. झोपडपट्ट्या आहेत, झोपडपट्ट्यांचा विषय आजही 95 चा कायदा आहे की 2001 चा कायदा की 2005 चा कायदा आहे, परंतु आज 1995 पूर्वी असणाऱ्या झोपड्यांना सुद्धा बीपीडी कडनं निष्कासित केलं जातं. हे जातिवंत उदाहरण त्या ठिकाणी आहे. मला त्यांना प्रश्न होतो की नागरिकांसाठी कधी खासदारांनी वेळ दिला होता का, हा प्रश्न. आणि दुसरं, आज चांगलं आहे, आमचे मित्र भाजप ते बोलले की बीपीडीचा विकास होणार आहे. आज दुर्दैवाने आपण या ठिकाणाहून बीजेपीवाल्यांना सगळ्यांना घेऊन चला त्या ठिकाणी, तिथल्या नागरिकांची जी हालाकीची परिस्थिती आहे याचं उत्तर आपल्याला त्यांच्याकडनं खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत. पण महाआघाडीमध्ये मनसे सामील होईल की काय अशी एक चर्चा जोरात रंगू लागली आहे. कदाचित तुमची मतं त्यांच्याशी जुळलीत म्हणून मी याचा उल्लेख केला. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. या ठिकाणी आता बघाशी 2 प्रश्न उपस्थित झालेत. एक म्हणजे काँग्रेसच्या कडून उपस्थित झालं की खासदार कुठे दिसत नाही. कसं आहे की खासदार कुठे दिसत नाही, खासदार लोकसभेमध्ये तर बोलताना आपल्याला, खासदार कसं आहे त्यांना कुठेतरी एक आजार जडलेला दिसतोय काँग्रेसवाल्यांना की समोर असलेली वस्तू दिसत नाही, अशा प्रकारचा आजार कुठेतरी काँग्रेसवाल्यांना जडलेला दिसतोय. खासदार जेव्हा पाहिजे तेव्हा नेहमी उपलब्ध असतात या दक्षिण मुंबईतल्या जनतेसाठी, त्यामुळे खासदार कुठे दिसत नाही अशा प्रकारची जी तक्रार आहे ती चुकीची आहे. आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांनी जो प्रश्न झोपडपट्टी मुंबई पोर्टच्या झोपडपट्टी वासियांच्या संदर्भातला जो प्रश्न उपस्थित केला, माझे मित्र संजय नाईक यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की त्यांनीच खासदारांच्या नावाचे बॅनर त्या ठिकाणी या रेल्वे परिसरामध्ये लावले होते. ज्या वेळेला दारूखाना परिसरामध्ये झोपड्या तोडल्या जात होत्या त्यावेळेला खासदार अरविंद सावंत यांच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांकडे मीटिंग घेऊन त्या ठिकाणी ती झोपड्या तोडण्याची जी कारवाई आहे ती खासदारांनी थांबवलेली होती आणि त्याचं अभिनंदन त्या ठिकाणी संजय नाईक आणि त्यांच्या भाजपचं मत काय, कारण युतीमध्ये आता शिवसेना आणि भाजप एकत्र आहे. आता या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केला झोपडपट्टीच्या बाबतीत, परंतु काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केले की 2011 च्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना कायम करण्यात आलेले आहे आणि त्यांनाही जो काही नियम त्याप्रमाणे झोपडपट्ट्या घरे दिली जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेमध्ये 2011 पर्यंत असलेली घरं असतील, झोपडे असतील, त्यांना पक्क दिलं जाणार आहे. आणि खासदार अरविंद सावंत यांना हे राष्ट्रीय प्रश्न सोडवत असतात. ग्रासरूटचे प्रश्न शिवसेनेच्या शाखा असेल, भाजपचे कार्यकर्ते असतील, ते सोडवत असतात. राहुल गांधी मुंबईमध्ये आले होते, नुकतीच त्यांची सभा झाली आणि 500 स्क्वेअर फुटापर्यंतचं घर त्यांनी देण्याचं आश्वासन दिलं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं आश्वासन दिलं. संजय निरुपम सुद्धा तेच म्हणाले, मिलिंद देवरा सुद्धा तेच म्हणाले. हे शक्य आहे आपल्याला वाटतं सरकार? पहिली गोष्ट की ते फक्त आश्वासन देतात. एक त्यांनी मध्य प्रदेशमध्ये सरकार झाली
मध्य प्रदेश मध्ये सरकार झाली, राजस्थान मध्ये सरकार आली, त्यांनी किसान कर्जमाफीचा विषय उचललेला, पण आजपर्यंत किती किसानांनी कर्जमाफी केली तो फार मोठा विषय आहे. दुसरा विषय हा राहिला की ह्यांनी प्रश्न उभा केला की हे आपलं अरविंद सावंतजी दिसत नाही लोकसभेमध्ये. मी यांना विचारतो की जेव्हा मिलिंद देवराजी लोकसभेच्या निवडणूक उभे होते ते किती वेळा ह्या विधानसभेत फिरले, ते निवडून आल्यानंतर त्यांचा कधी इथे पत्ता नव्हता. हा मुद्दा आपण आता यांना विचारणार. मिलिंद देवरा सुद्धा त्यांचा चेहरा 5 वर्षात मागच्या काळामध्ये कुठे दिसला नसा आरोप. एक मिनिट साहेब, माझं शिवसेनेवाल्यांना चॅलेंज आहे. वॉर्ड नंबर 205 या सगळ्यांनी माझ्याबरोबर यावं. मिलिंद देवऱ्यांनी ज्याप्रमाणे नगरसेवक कामं करतो नगरसेवक तशी कामं 51 कामं केली. 51 कामं नगरसेवकापेक्षा जास्त कामं करणार एकमेव खासदार फक्त मिलिंद देवरा. दुसरी गोष्ट माझ्या मित्रांचं तुम्ही कागद घेऊन तुम्ही कागद घेऊन आलात काय पुरावे? एक मिनिट वॉर्ड नंबर 205 सांगितलं मी ऐका. पहिली दुसरी गोष्ट माझ्या मित्रांनी सांगितलं अरुण सावंत साहेबांनी बीपीटीच्या तोड्या झोपड्या तोडायला सांगितल्या. साहेब नाही, बीपीटीच्या झोपड्या तोडायला सांगितल्या, कोर्टाने थांबवायला सांगितला. ही स्टे ऑर्डर आहे. आम्ही लढतोय, काँग्रेस वाले लढते. राहुल गांधी 500 स्क्वेअर फूटचं घर देणार आहेत चाळीत राहणाऱ्या लोकांना आणि जे भाडे तत्वावरती राहतात, हे शक्य आहे? बिलकुल शक्य. निवडणुकीच्या तोंडावरती अशा प्रकारची आश्वासनं दिली जाते आणि नंतर 5 वर्षामध्ये त्याची पूर्तता होत नाही. मुळीच नाही. आमचं काँग्रेस असं आहे, बोले तसा चाले त्याची वंदावी पावले. आणि ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी बोलले, ते नुसतेच बोलले नाही तर 2 दिवसात त्यांनी करून दाखवलं. आणि जर आम्ही तिकडे करू शकतो तर इकडेही आम्ही करू शकतो. आणि आम्ही जे जे ज्या ज्या ठिकाणी बोललो त्या त्या ठिकाणी आम्ही करून दाखवलं. वेळ झाली मूळ महाराष्ट्राचा मध्ये एक छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा या तमाम राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीशी आपण बोलणार आहोत. अनेक मुद्दे आहे. कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथे राहतात, गुण्यागोविंदाने राहतात, पण त्यांच्या आयुष्यातले जीवनातले काही महत्वाचे मुद्दे आहे ते सुटलेत का हे आपण जाणून घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा मी शिवसेनेकडे जाणार आहे की मराठी माणूस या सगळ्या विभागातनं, मराठी लालबाग आणि परळ भागातनं दुसरीकडे का गेला, त्याची कारण काय? माणसाचा टक्का घसरलेला नाहीये. मागच्या वेळेला 4.25 लाख मतदान झालं होतं अरविंद सावंतांना, यावेळेला 5 लाखाच्या पुढे मतदान होईल आणि ते मराठी माणूसच मतदान. त्यांच्या रोजगाराचा मुद्दा हा महत्वाचा आहे, त्यावर काय सांगणार? आता रोजगार सगळ्यांच्या हातामध्ये आहे, रोजगार कोणाच्या हातामध्ये नाही असं नाहीये. आणि रोजगार निर्माण होतोय, ब्रिजची कामं होत आहेत, रस्त्याची कामं होत आहेत, रोजगार निर्माण होतोय. रोजगार होत नाही असं नाहीये. मला दोन्ही पक्षांना विचारायचं आहे, आता युती आहे म्हणून कदाचित त्यांचा वचननामा किंवा जाहीरनामा एक निघेल. गेल्या 2014 ला शिवसेनेचा वचननामा आणि भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा हा गेल्या 2014 ला जो भारत देशासाठी किंवा शिवसेनेने महाराष्ट्रासाठी जो दाखवला होता त्याच्यातल्या किती गोष्टी पूर्ण केल्या. मी मगाशी त्यांना विचारलं खासदारांच्या माध्यमातून कुठची 10 कामं झाली. आज थोडा उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये. दिलेलं नाहीये. बरं, माझं म्हणणं बाजूला चला साहेब, कॉटनगिन स्टेशन आहे. कॉटनगिन स्टेशनला आजही 1 नंबरचा प्लॅटफॉर्म महिलांच्या ठिकाणी आजही विदाउट शेड एवढी वर्ष त्या ठिकाणी आहे. आज दक्षिणेच्या बाजूला अनेक दिवस महिलांचं मत घेऊ कारण महिलांचं प्रतिनिधित्व आहे. तुम्हाला असं वाटतं महिलांचे प्रश्न त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहे रेल्वे स्टेशनवरती असेल, कारण मोठं जाळं दक्षिण मुंबईमधून सुरू होतं रेल्वेचं, अजूनही काही व्यवस्था झाली नाही असं वाटतं?
साहब मी स्वतः गोरेगाव साइडला जाते, मी एक डॉक्टर आहे, रात्री उशीर होतो कधी कधी यायला, तेव्हा कॉटन क्वीन स्टेशनला अशी परिस्थिती असते, तुम्ही जर सीएसटी साइडच्या प्लॅटफॉर्मला उतरलं, खाली उतरलं, तर तिथे पूर्वी काळोख होता, आम्ही यांना सांगून ते करून घेतलं लाईटचं ना, पण तिथे गर्दुले बसलेलं, कोणी महिला सुरक्षा कॉटन ग्रीन मध्ये रिअली महिलांचे जे काही बेसिक मुद्दे आहे जे खास करून लोकसभा जे खासदार आहे ते सोडू शकतात, ते सोडवले गेलेत. जे जो महिला का जो मुद्दा है ना वो बिल्कुल महिला सुरक्षित नहीं है. बीजेपी की सरकार में जिस तरह से बीजेपी की सरकार ने कहा बेटी पढ़ाओ और बेटी बचाओ, तो ये एक स्लोगन नहीं है, ये एक एल्टीमेशन है कि आप अपनी बेटियों को बचाओ बीजेपी सरकार से. रेलवे मध्ये ज्या सुविधा दिल्या जातात महिलांना, आपण एक महत्त्वाचा मुद्दा मुंबईमध्ये आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचा. या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मोनोरेल असेल, मेट्रोचं जाळ असेल, हे अधिक सक्षम करण्यासाठी पावलं उचलली गेली आहे का? लोकसभेच्या खासदारांनी त्यांनी काही संसदेमध्ये काही मुद्दे मांडले आहेत का? बाजू कशी मांडली आहे तेही आपण जाणून घेऊया. या ठिकाणी लोकसभा खासदार म्हणून अरविंद सावंत यांनी जे महत्त्वाचे मुद्दे आहे, जे आपण ज्याला म्हणतो की नीती निर्धारण, पॉलिसी मेकिंग मध्ये जी भूमिका असायला पाहिजे, संसदेमध्ये प्रश्न विचारायला पाहिजे, सरकारला प्रश्न विचारायला पाहिजे, जेणेकरून केंद्र सरकारवरती एक दबाव निर्माण होतो, ती भूमिका अरविंद सावंत यांनी पार पाडली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या भागामध्ये रेल्वेने प्रवासी करणारे लोक जे आहेत या भागामध्ये राहतात. या ठिकाणी रेल्वे स्थानक जे आहेत त्या रेल्वे स्थानकावर हव्या असलेल्या सुविधा, मुळात म्हणजे आपल्याला पूर्वी माहिती आहे की जो रेल्वे स्थानकाची उंची कमी होती, नव्या गाड्या आल्या होत्या आणि त्या गॅपमध्ये काही लोकांना पडून त्या ठिकाणी अपघात झाला होता. या ठिकाणी परळ पासून ते थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, चर्चगेट पासून ते प्रभादेवी पर्यंत असेल, किंवा हार्बर लाईनला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून त्या ठिकाणी शिवडी पर्यंत असेल, सर्व रेल्वे स्थानकांवरती त्या ठिकाणी ते प्लॅटफॉर्मची जी कमी उंची होती ती उंची वाढवून घेण्याचं काम त्या ठिकाणी खासदारांच्या मधून करण्यात आलं. अरविंद सावंत खासदार असतील ते या मराठी भागातले प्रतिनिधी आहेत, पण मुळात विलीन देवराय केवळ त्या कुलाबा भेंडी बाजार नागपाडा इथून त्यांना जिथे जास्त मतं मिळाली तिथे त्यांनी जास्त काम केलं. अजिबात नाही, संपूर्ण दक्षिण मुंबई शिवडी अजिबात नाही, हा गैरसमज आहे. उलट ज्या ठिकाणी असं म्हणतात ना जे बाळ अपंग असेल त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं, त्याप्रमाणे मिलिंद देवरांनी शिवडी विधानसभेमध्ये 11 कोटीची कामं केली. आणि दुसरी गोष्ट, हे जे सेना आणि बीजेपी वाले तू तू मी मी करत, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना असं करत करत जे पंढरपूरला विठोबाच्या समोर ज्यांनी सांगितलं चौकीदार चोर आहे, त्यांनीच आता युटर्न घेतलेलं आहे आणि आता एकत्र आलेले पब्लिक ट्रान्सपोर्टच्या संदर्भामध्ये काही प्रगती झाली असं आपल्याला वाटतं? अजिबात नाही, फक्त सगळीकडे विसे खड्डेत मारून ठेवले आहेत आणि फक्त आश्वासनं देत आहेत 2020-2025 म्हणजे ज्या वेळेला पब्लिक ट्रान्सपोर्टच्या संदर्भात मला काय म्हणायचं आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टच्या संदर्भात जर का बोलायचं झालं तर गेली 5 वर्षात एकही काम न करता आता ती कामं करायला घेतलेली आहे. आता आमच्या इथलं मोनोरेलचं जे ओपनिंगचं होतं ते गेली 2 वर्ष काम बंद होतं, कंपनी बंद आहे, हे करायचं केलं आणि ऐन मोमेंटला आता काल उद्घाटन घेतलं त्याचं संडेला. म्हणजे हार्बर लाईन आपण जातो, हार्बर लाईनने वाशी रेल्वे पूल बांधण्यात आला, त्याचा टोल सुरू करण्यात आला, त्या वाशी पुलाला वाशी पूल बांधायला जेवढा खर्च झाला त्याच्या 10 पट पैसे रेल्वे प्रशासनाने वसूल केलेत, पण आजही तो टोल बंद झालेला नाहीये. मोनोरेल आता सुरू झाली, काँग्रेसच्या काळामध्ये मोनोरेल सुरू झाली होती, त्यानंतर ती केवळ वडाळापर्यंत होती, चेंबूर ते वडाळा, आणि आता ती गेल्या काही वर्षानंतर मोनोरेल का झाली? मला दुर्दैवाने म्हणावं लागते की कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकावी, कोणत्याही परिस्थितीत नोंदी देखावी यासाठी हा इथं केविलवाना प्रयत्न चाललाय. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर मूड महाराष्ट्राच्या मध्ये आपण तमाम या सर्व राजकीय प्रतिनिधींशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. कुठेही जाऊ नका, फक्त पाहत राहा जय महाराष्ट्र. आम्ही लवकरच परत येतो. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जे मूळ लोकांच्या
जीवनातले प्रश्न आहेत ते सुटलेत का, की त्याशिवाय केवळ राजकीय चर्चा राष्ट्रीय स्तरावरच्या चर्चा ज्या होतात त्यात लोकांना खरंच रस आहे का, की मूळ या विभागाचा दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विकास कसा झाला हे पाहणं गरजेचं आहे का, हे आपण आता जाणून घेणार आहोत. मुळात तुम्ही म्हणाला पहिले की अब की बार मंदिर होगा, पहिले मंदिर फिर सरकार ही आपली घोषणा होती, युती झाली आणि सर्व विसरला. या ठिकाणी शिवसेनेची नेहमी भूमिका अशी राहिलेली आहे, पहिला राष्ट्र नंतर इतर. या ठिकाणी पुलवामा हल्ला झाल्यानंतर राष्ट्राचा त्या ठिकाणी राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याला सुरक्षेला शिवसेनेने महत्व दिले. काय म्हणतात, आमचं फक्त एकच म्हणणं आहे, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी देशातील 100 करोड हिंदूंना फसवलंय. मूळ आता या पक्षाकडे वेगवेगळ्या पक्षाचा अजेंडा काय आहे, काय या 2019 निवडणुकीमध्ये लोकांसमोर कुठले मुद्दे घेऊन जाणार आहेत, 2019 मध्ये भाजप शिवसेनेचा या मतदारसंघासाठी अजेंडा काय? मी ते सांगतो, पण त्याच्या अगोदर एक महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलतो. आता त्या आमच्या नगरसेविका महिला मुस्लिम होत्या. तलाक तलाकचा मुद्दा जो मोदी सरकारने काढला तो महिलांच्या संरक्षणासाठी स्वतः सुरक्षिततेसाठी, पण तो काँग्रेस सरकारने उचलला नाही, तो सोडून दिला. आणि 2019 मुद्दा जर आपण म्हटला तर 2019 जर अजेंडा घेतला तर दळणवळणाचं साधन सुलभ व्हावं, रोजगाराची समस्या सुलभ व्हावी, लोकांना अधिकाधिक योजनांचा लाभ व्हावा, हा अजेंडा 2019 आहे. हा जो मदनपुरा भेंडी बाजार नागपाडा मुस्लिम बहुल इलाका आहे, इथे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदा होतो, पण त्याला सिस्टम मध्ये आणण्यासाठी बॅगांचा आशियातला सर्वात मोठा कारखाना आहे, क्रॉफर्ड मार्केट हे देशामध्ये ओळखलं जातं, पण त्या संदर्भात त्या लोकांचे काही मुद्दे आहे की अजूनही तिथे हात लावला गेला नाही, यावर काय म्हणणं आहे? हा अजेंडा असू शकतो 2019 साठी? निश्चित हा अजेंडा 2019 साठी असू शकतो, कारण त्या ठिकाणी जे उद्योग करणारी जी मंडळी आहेत त्या मंडळींना त्या ठिकाणी कुठेतरी एकत्रित आणून संघटित करून त्यांच्या उद्योगामध्ये त्यांना कशी गती देता येईल या दृष्टीने नक्कीच त्या ठिकाणी खासदार अरविंद सावंत. 2019 मध्ये काँग्रेस पक्षाचा अजेंडा काय आहे या मतदारसंघासाठी? प्रत्येक बेरोजगाराला बेरोजगार यांच्यासारखी जुमलेबाजी आमचं सरकार करणार नाही. मिनिमम इन्कम गॅरंटी जे राहुलजींनी सांगितले ती आम्ही देऊ. मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघामध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये 40 पुनर्विकास हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अजेंडा काय राहील? मराठी माणसासाठी राहील की तो सर्वसमावेशक राहील? इतर धर्माचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने इतर राहत आहेत, त्यांच्यासाठी काय अजेंडा? प्रथम प्राधान्य माननीय राजसाहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की ते मराठी माणसांसाठीच राहील. महाराष्ट्र करता हा पहिला अजेंडा आमचा मराठी माणसाकरता राहील. नंतर सत्तेच्या ह्याच्यात नॅशनल लेवलला भारत लेवलला आपण जे काय करायचं तो नंतर दक्षिण लोकसभेमध्ये मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या जाती समूहाचे लोक. प्रश्न फक्त विचारायचा होता की निवडणुका आल्यावर दोन्ही पक्ष दोन्ही पार्टी कोण युती करते कोण आघाडी करते 5 भांडत राहतात, आल्या आल्या त्यांचे सगळे अजेंडा बाहेर निघतात. आता जस्ट एक अजेंडा निघाला जो बिल्डरांवर कृपा केली गेली, सामान्य जनतेवर कृपा करण्याची निवडणुकीच्या तोंडावर बिल्डरांवर 8% जीएसटी का झाला याचं उत्तर दोन त्यांनी द्यावं. मुंबईचा जो मुद्दा आहे दक्षिण लोकसभा मतदारसंघातला तो 40 पुनर्विकास त्याचं पुनर्निर्माण आणि बीपीटीच्या जमिनीवरती जी कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे, जो गुंता निर्माण झालाय तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं कशी पडावी, सगळ्यांच्याच या मतदारसंघाच्या संदर्भात त्यांनी जो आपला अजेंडा मांडला त्यात हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यावरती जो येणारा निवडून येणारा खासदार असतील ते या मुद्द्याला सोडवतील, केंद्र सरकारची पाठपुरावा करतील, ही सामान्य लोकांची अपेक्षा आहे, ती पूर्ण हो 2019 निवडणुकीच्या माध्यमातून. मूळ महाराष्ट्रामध्ये आपण आता इथेच थांबतो आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या एका लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेता आहोत.